त्याच्यानंतर येतो शेवटचा पॉईंट मुद्दा, म्हणजे तो म्हणजे निवडलेल्या शेळीची पूर्ण माहिती. आता निवडलेल्या शेळीची पूर्ण माहिती म्हणजे काय, म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय केलं, 10 शेळ्या निवडल्या, त्याच्यानंतर म्हणजे 10 शेळ्यांची माहिती घेतली, त्या माहितीनुसार तुम्हाला हे तुम्हाला लगेच समजून जाईल गेलं की आता आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्याकडे जो जो काही वातावरण बदल आहे त्याच्यामध्ये कोणती शेळी आपल्याकडे राहू शकते. त्याच्यानंतर तुम्ही एक शेळी निवडली, त्या तुमच्या जे 10 शेळीचं नॉलेज आहे तुमचं, त्याच्यापैकी तुम्ही एक शेळी निवडली. आता ही एक शेळी जी निवडली ती पण तुम्ही निवडण्यानंतर ती डायरेक्ट निवडली की लगेच तुम्ही शेळी पालन चालू करू नका, मग त्याच्यानंतर त्या शेळीबद्दल पूर्ण माहिती काढा. जी शेळी तुम्ही निवडली आहे त्या शेळीबद्दल पूर्ण माहिती काढा, त्याच्यानंतरच तुम्ही शेळी पालन चालू करा. आता ही माहिती जी आहे हे मुख्यतः हे मी जे पॉईंट सांगितलेले आहेत हे आधी लक्षात घ्या, आणि त्याच्यानंतर याच्यापेक्षा आणखी काही तुम्हाला वेगळं पॉईंट जर निघत असतील तर तुम्ही तेही घ्या. तर पहिला पॉइंट येतो शेळीचे वजन, म्हणजे तुम्ही जे शेळी पालनासाठी शेळी घेताय तिचं वजन किती असतं, म्हणजे सुरुवातीला ते ज्या वेळेस लहान आहे तो तेव्हा वजन किती असतं, आणि जे त्याच्यानंतर जे ज्या वेळेस ती मोठी होते त्यावेळेस तिचं वजन किती असतं, तर आणि त्या वजनानुसार तिला किती खाद्य लागतं. कारण की आपण शेडची जागा, शेड आणि शेडची जागा, खाद्यासाठी जी लागणारी जागा ही एकत्र बघणार. मग तिला जे लागणार, समजा तुम्हाला 20 शेळ्या करायच्या आहेत आणि एका शेळीला जर तुम्हाला किती खाद्य ते माहित आहे, तर 20 शेळ्यांसाठी लागणारं खाद्य तयार करायला तुमच्याकडे तेवढी मुबलक जागा आहे का, त्याच्यामुळे तिला लागणारे खाद्य हे एक महत्त्वाचा पॉइंट आहे, हा तुम्ही लक्षात घ्या. हे खाद्य झाल्यानंतर जी शेळी तुम्ही निवडली तिला कोणते कोणते रोग होतात हे तुम्ही तिसरा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. कारण की तुम्ही जर समजा शेळीचं वजनाचं माहिती घेतली, शेळीचं लागणारं खाद्य सगळं व्यवस्थित केलं सगळं, आणि त्याच्यानंतर तुम्ही शेड चालू जरी केलं तर आणि जर तिला रोग झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला ही माहिती पाहिजे की तिला रोग कोणते कोणते होतात, आणि हे जे रोग आहेत हे वातावरण बदल झाल्यानंतर त्याला कोणता कोणता मुख्य धोका असतो तेही याचीही तुम्ही माहिती घ्या. आणि हे प्रिव्हेंट करण्यासाठी त्या जी तुम्ही निवडलेली शेळी आहे तिला कोणतं कोणतं लसीकरण करायचं असतं याची पण माहिती घ्या. मी जे 10 शेळ्यांबद्दल तुम्हाला सांगतो, जो नवीन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्या 10 शेळ्यांबद्दलच्या नवीन व्हिडिओ म्हणजे मध्ये लसीकरण हा एक सेपरेट पार्ट आहे. म्हणजे शेळ्यांसाठी लसीकरण कोणतं करायचं, कसं करायचं, कोणत्या वेळेस कोणतं लसीकरण करायचं, त्याचा बूस्टर डोस काय असतात याच्याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार. त्याच्यानंतर येतं आपलं करड्यांचे नियोजन, म्हणजे जी शेळी तुम्ही निवडलेली आहे त्या शेळीला जर काही पिल्ले झाले तर त्यांचं नियोजन कसं करायला पाहिजे याची माहिती तुम्हाला आधी पाहिजे. कारण की शेळी पालनामध्ये उत्पन्न हे शेळीचे पिल्ले आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मॅक्झिमम लोक हे विसरून जातात की शेळीचे पालनामध्ये उत्पन्न हे शेळीचं पिल्लू आहे. आपण फक्त शेळीचं वजन कसं वाढतं, शेळी माझ्या शेळ्या बघा कशा आहेत, माझ्या शेळ्या अशा आहेत, आणि शेळीचे पिल्ले एकही जिवंत राहत नाहीत, मग तुमच्या शेळ्यांचा काय फायदा. त्याच्यामुळे शेळी पालनामध्ये उत्पन्न जे आहे हे फक्त शेळीचं पिल्ले, म्हणजे जे तुमच्याकडे शेळीचे पिल्ले जे होणार आहेत त्या शेळीला तुम्ही घेतलेल्या, तुम्ही जी शेळी निवडली तिला, तेच तुमचं उत्पन्न आहे. त्याच्यामुळे त्यांचं नियोजन कसं करायचं याची माहिती आधी घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही शेळी पालन चालू करा. मला आता असं वाटतं की तुम्हाला जवळपास सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे की कसं शेळी पालनासाठी कोणती शेळी आणि कशी निवडायची. त्याच्यामुळे परत मला असं कोणी विचारणार नाही अशी मी आशा करतो. आणि जर कुणाला हे एवढं ऐकल्यानंतर सुद्धा जर समजा आणखी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर लवकरात देईन. आणि कमेंट आणि मी मॅक्झिमम मला वाटतं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण सेंड शेअर केलेली आहे तुमच्यासोबत. जे पण लोक इंटरेस्टेड आहेत तो माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ठीक आहे, ओके, धन्यवाद.